सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील धारूर येथील बाळासाहेब ज्ञानदेव काचगुंडे या युवकाने आत्महत्या केली याबाबत मी श्रद्धांजली वाहतो आणि सर्वांना नम्र विनंती करतो की कुणीही अशा प्रकारचे टोक्याची भूमिका घेऊ नका. मित्रांनो, शिक्षक भरतीमधील अतिशय महत्त्वाची बातमी आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आपल्याला माहित आहे की खाजगी संस्थांच्या जागा आता भरल्या जाणार आहेत. या संदर्भात कक्ष अधिकारी यांनी माननीय आयुक्त यांना जे पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रानंतर आपल्याला असंच दिसते की यामध्ये केवळ आता ज्या खाजगी संस्थांच्या रिक्त जागा आहेत त्याच भरल्या जातील. कारण एकीकडे माजी सैनिकांच्या जागांच्या बाबतीत केस चालवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट राहिल्या फक्त कोणत्या जागा की ज्या उमेदवारांची नियुक्ती झाली होती पण जे उमेदवार तिथे रुजू झाले नाही अशा ज्या थोड्याफार जागा आहेत त्या. तर आपल्याला काय करायचं आहे की खाजगी संस्थांच्या आधी मागासवर्गीयांच्या 50% जागा भरल्या गेल्या पाहिजे यासाठी आपले प्रयत्न असणे गरजेचे आहे आणि ते आपण चालू केलेले आहे. आपले यामध्ये एक कोर्टमध्ये केस सुद्धा चालू आहे, त्याची हिअरिंग आता 14 तारखेला होणार आहे असं कळत आहे. पण तोपर्यंत आपण हे प्रयत्न करायचे आहे जेणेकरून कोर्टाचा निकाल येते नाही येत हे आपल्याला आज माहीत नाही. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर किंवा सरकारकडे आपण याबाबत मागणी केली पाहिजे की 50% जागा या तुम्ही खाजगी संस्थांच्या आधी भरा जेणेकरून जे गोरगरीब मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, तर या मुलांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक म्हणजे आपण काय म्हणू की भूर्दंड न भरता एक त्यांना एक चांगली सन्मानाची नोकरी मिळू शकेल. तर मित्रांनो, विदर्भामधून आपण नागपूरमध्ये गेल्या काही दिवसापासून हा कार्यक्रम आपण राबवत आहे की ज्यामध्ये माननीय शिक्षक आमदार, विधानसभा आमदार किंवा ऊर्जा मंत्री आणि माननीय माननीय गृहमंत्री साहेब यांच्या मार्फत आपण ग्रामविकास मंत्री व ग्रामविकास सचिव यांना आपण पत्र पाठवलेलं आहे. कसं आहे की काही मुलांना अजून हेच कळत नाही आहे की निवेदन कोणाला द्यायचं आणि कोणाच्या नावाने द्यायचं नेमकं. कारण आपल्याला काम फक्त कुठे अडलेलं आहे तर आपलं काम आज अडलं आहे ग्रामविकास विभाग मध्ये. जोपर्यंत ग्रामविकास विभाग शिक्षण विभागाला शिक्षण विभाग या जागेमध्ये आज जर तुम्ही शिक्षण मंत्री यांना जर निवेदन देत असाल तर त्या निवेदनाचा काहीही फायदा होणार नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगत आहे. त्याच्यामुळे जे प्रयत्न आपण इथे चालू केलेले आहेत आता अशाच प्रकारचे प्रयत्न अख्ख्या महाराष्ट्रातील मुलं करत आहेत. आताच नुकतंच काही मुलांनी अमरावतीमध्ये निवेदन दिलेलं. विषय तो आहे की तुम्ही कोणत्या संघटनेच्या मार्फत देत आहे. मुद्दा हाच एक आहे की तुम्ही कोणत्याही संघटनेमार्फत द्या काही हरकत नाही, पण प्रयत्न असा करा की ग्रामविकास सचिव व ग्रामविकास मंत्री यांना आपले जे जनप्रतिनिधी आहेत, जे आमदार आहेत, जे मंत्री आहेत यांच्या मार्फत पत्र जायला पाहिजे आणि अशा प्रकारचे प्रयत्न करण्याची आता तयारी अख्ख्या महाराष्ट्रातील मुलांनी दाखवलेली आहे. आपल्याला माहितीच आहे की ओबीसी संघर्ष सेनाचे जे अध्यक्ष आहेत हाके साहेब यांच्या मार्फतही आपण प्रयत्न चालू केलेले आहेत. आपण लवकरच मंत्रालयामध्ये माननीय विजय वडेट्टीवार साहेब मंत्री यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक मीटिंग तिथे होणार आहे आणि त्यासाठी वडेट्टीवार साहेबांनी आपल्याला शब्द सुद्धा दिलेले आहे. तर आता तुम्ही बघा की माननीय गृहमंत्री साहेब अनिल देशमुखजी यांनी ग्रामविकास सचिव व ग्रामविकास मंत्री यांना पत्र पाठवलेलं आहे. माननीय ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब यांनी सुद्धा पत्र पाठवलेलं आहे आणि माननीय आमदार शिक्षण नागो गानार साहेब राव किंवा मोहन मते साहेबराव यांच्या मार्फत सुद्धा आपण पत्र पाठवलेलं आहे.